आमचं म्हणणं आहे की पन्नास खोकियानी बिलकुल ओके, नागालँड ओके, असं झालंय का? तर नागालँडमध्ये आमच्या राज्यामधला जो पक्ष आहे राष्ट्रवादी, यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिलेला आहे. चौकशी करायला ही कुठली पद्धत काढली? कारण नसताना त्याच्यामध्ये बदनामी. मला तरी असं वाटतं की नागालँडमध्ये सुद्धा पन्नास खोके बिलकुल ओके झालंय का, अशा पद्धतीची शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तुम्ही चौकशी करा ना, कारण नसताना कुणावर कशाही प्रकारे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये ईशान्येची राज्य तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माननीय अध्यक्ष महोदय, या देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलाचे वारे व्हायला लागले असे बरेच स्टेटमेंट पेपरामधनं आणि टीव्हीमध्ये बघतोय. कालच्या दिवशी एक स्टेटमेंट पाहिलं आणि आज बातम्या ऐकल्या तर नागालँडमध्ये आमच्या राज्यामधला जो पक्ष आहे राष्ट्रवादी, यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्याला, म्हणजे बदलाचे वारे बघा अध्यक्ष महोदय कसे व्हायला लागले. मला तरी असं वाटतं की नागालँडमध्ये सुद्धा पन्नास खोके बिलकुल ओके झालंय का, अशा पद्धतीची शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकीकडे या इकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि एकीकडे तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचं आणि बदलाचे वारे कसे व्हायला लागले आहे हे महामंडळाच्या शिवकरांना शिकायचं, अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. आमचं म्हणणं आहे की पन्नास खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके, असं झालंय का? हा माझा सवाल आहे. लक्ष दिली गेले आता. बोला बोला. मंत्री महोदयांना आपलं आपलं म्हणणं मांडायचा अधिकार आहे. सन्माननीय गुलाबराव पाटलांना आम्ही पण अनेक वर्ष ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणलं पाहिजे असं काही नाहीये. अध्यक्ष महोदय, आज राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहे. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली? कारण नसताना त्याच्यामध्ये बदनामी. एक मिनिट, एक मिनिट, तुमच्या हातात आहे ना आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार, तुमच्या हातात आहे की नाही? आहे ना. तुम्ही चौकशी करा ना, कारण नसताना कुणावर कशाही प्रकारे. नाही ना अध्यक्ष महोदय, त्यामध्ये ईशान्येची राज्य तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथं सगळे मिळून सर्व पक्षीय सरकार त्या ठिकाणी स्थापन करतात, अशी पाठिंबाची परंपरा आहे. आणि भारतातला तो भाग भारतातच राहण्याच्या करता काही वेगळा भारतीय म्हणून निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याची चर्चा इथं करून कारण नसताना त्याच्यामध्ये गैरसमज काहीच कारण. बरोबर आहे, बरोबर आहे. विरोधी पक्ष नेते आपण म्हणणार बरोबर आहे. लक्षवेधी घेऊया आता. लक्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.